एस न्यूजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोल्हापूरकर 2022 सालच्या दिवाळीची आंघोळ काळमावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या पाण्यानंच करतील असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. नामदार मुश्रीफ यांनी आज योजनेच्या कामाचा आढावा घेऊन पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी दौलत देसाई, प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी महापौर आर के पोवार यांच्या उपस्थितीत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काळंबावाडी थेट पाईपलाईन पाणी योजनेच्या कामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकार बैठक घेऊन याबाबतची माहिती दिली. यावेळी त्यांनी 31 मे 2021 रोजी या योजनेचं 80% काम पूर्ण झालंय, येत्या 1.5 महिन्यात 100% काम पूर्ण होईल असं सांगितलं. या योजनेच्या कामासाठी आवश्यक असलेल्या वनविभाग आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या परवानग्या वेळेत मिळाल्या नसल्याचं सांगत तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत काहीही मदत केली नाही असं आमदार मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं. आता पाईपलाईनचं सगळं काम संपूर्ण संपलेलं आहे, 7-3 किलोमीटर राहिलेलं आहे. WTP काम संपलेलं आहे, पाण्याच्या टाकीचं काम संपत आलेलं आहे. आता जॅकवेलचं काम आणि ते काम जे आहे ते धरणाच्या पाण्यामुळे थोडंसं पुढे घेईल म्हणजे आता माझी खात्री झालेली आहे. आता त्यासाठी आपण कॉन्ट्रॅक्टला 50,000 रुपये रोज दंड सुरू केलेला आहे. त्याशिवाय युनिटी जे कन्सल्टंट आहे त्यांनासुद्धा आपण पुढच्या 15 दिवसात दोघांना संयुक्त बैठक घेऊन याचं नियोजन पूर्णपणानं आयुक्तांनी स्वतः याच्यामध्ये सातत्याने लक्ष घातलेलं आहे. मला वाटतं माझी आता खात्री झालेली आहे. नाही तर मे ते जून होईल, पण तो आता काही जास्त लांबणार नाही. पुढची 2022 ची आंघोळी या पाण्यानेच होईल. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचं आमदार मुश्रीफ यांनी सांगितलं. त्या मार्गी लागलेल्या आहेत आणि मला वाटतं लवकरात लवकर त्यांचं समाधान होईल आणि समाधान झाल्यानंतर निश्चितपणानं या साई आता मला वाटतं उद्याच अजितदादा पवारांच्या अध्यक्षतेखाली सारथीची बैठक होणार आहे आणि ते जाऊन तिथं उद्या सारथीची तिथं सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत आणि मला वाटतं सगळेच प्रश्न निश्चितपणानं कारण आमचं सरकार हे सकारात्मक आहे. फक्त आरक्षणाचा मुद्दा सोडून आमची सगळ्या मागण्या ह्या मला वाटतं शासन आम्ही मान्य केलेल्या आहेत. मनसुख हिरेन हत्येप्रकरणी प्रदीप शर्मा यांना अटक झाली आहे. या संदर्भात विचारणा केली असता आमदार हसन मुश्रीफ यांनी मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील खरा सूत्रधार अद्याप मोकाटच असून भाजप त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतोय असा आरोप आमदार मुश्रीफ यांनी केला. की मुकेश अंबानींच्या घरासमोर जी स्फोटकं ठेवलेली होती त्याचा मास्टर माइंड कोण, त्याचा उद्देश काय, कशासाठी ठेवली होती आणि मी अंगुली निर्देश करत नव्हतो, तुम्ही अंगुली निर्देश करत होता तत्कालीन आयुक्त परमवीर सिंगाकडे. मला वाटतं सांगा ते शर्मा आणि वाजे यांचं धाडस आहे का हो, त्यांच्यामागं कोण असल्याशिवाय इतकं मोठं धाडस करण्याचं. आणि इतके दिवस लागतात, वाजेने अटक करून 2-3 महिने झाली आणि काल शर्माना, म्हणजे काय चाललं आहे? म्हणजे इतके दिवस एनआयएकडे तपास देऊन ही काय पंचवटी वेळ नाही वय. मला वाटतं खरा सूत्रधार अजून मोकाट आहे, त्यांना गजाआड करणं अतिशय आवश्यक आहे. आणि मी सातत्याने सांगत होतो मुख्य मास्टर माइंड वेगळाच आहे. जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाबाबत आपण आणि पालकमंत्री सतेज पाटील प्रयत्नशील आहोत, परंतु शिवसेनेकडून अद्याप सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचं आमदार मुश्रीफ यांनी सांगितलं. मी आणि पालकमंत्री प्रयत्नशील आहोत, शिवसेनेकडून अजून सकारात्मक अजून पाऊल उचललेलं नाही. मला वाटतं मी अपेक्षा करतो की लवकरात लवकर द्यावी आणि मी त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनासुद्धा विनंती करेन भारतीय त्या शिवसेनेच्या की बाबानो तुम्ही ज्याप्रमाणे पदं भोगली तशी अनेकांना इच्छा आहे, त्यांनाही वाटते की बाबा माझ्या आयुष्यात ती संधी आहे आणि त्यांना सगळ्या प्रकारचं सहकार्य केले. मी या ग्रामविकास खात्याचा मंत्री झाल्यानंतर मी कुणाचाही दुजा म्हणून ठेवतो, चांगला निधी दिला, प्रचंड काम आपण जिल्हा परिषद केलं, वास्तविक त्यांनी समाधानाने त्यांनी राजीनामा देण्याची आवश्यकता आहे.